हे बा मित्रांनो एव स्पीड आहे आणि अजून भरपूर स्पीड आहे माग पाठी माग आला तर भरपूर येऊ शकतो चाललाय झेम 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 चालू आहे <Tolkien> मित्रांनो पाऊस झालाय रात्री पाऊस झालाय रात्री कुड पाऊस झालाय तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कमेंटमध्ये सांगा पाऊस कुड झालाय रात्री जिथे पाऊस झालाय तिथे पाऊस झालाय मी पण पाहिलं एक फेसबुकला पोस्ट पाहिली बालाजी भाऊ लोखरे म्हणून ते यांनी पोस्ट केलेली त्यांच्या इथं पाऊस झालेला आहे मित्रांनो म्हणजे कुठेतरी पाऊस झाला आहे व माझी पाऊस आपण म्हणतो झाला पण कुठे झाला अजून माहित नाही पण ते आता आपल्याला माहित नाही पण पाऊस झालाय नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये सगळ्या मित्रांचं आणि सगळे शेतकरी मित्र आणि सगळा शेतकरी वर्ग आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आजचं पण अपडेट किती तारीख आहे आठ तारीख आहे आठ तारखेला काही पाऊस नाही आहे सगळं आज दुसऱ्या मी बाहेर आलेलो आहे मित्रांनो मी बसलोय शेतामध्ये कपाशी बघा की आवडली कपाशी इकडं तर काहीच नाही आहे आणि येई पण एक बाग लावला हा हो, बाग झाड पाहू शकता तुम्ही बहुगुणी झाड ते पाहू शकता इथं बसलेलो आहे मित्रांनो मी आणि मी आत्ता इथं ऐकलं आहे हवामानविषयी ऐकलं आहे हवामान शिव्या घालतात बरं का लोक प्रत्येक शिव्या घालतेत आज आपण हवामानवाल्याला शिव्या नाही घालणार कारण कसं आहे पावसाला सुरुवात झाली मित्रांनो आपण हवामान म्हणतात म्हणजे अंदाज हवामान अंदाज तो मला आजच्या शिव्या नाही पण पाऊस सुरू झाला आहे कुठंतरी पाऊस पडला आहे मित्रांनो कुठे पाऊस पडला आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला आणि खरंच पाऊस झाला आहे एका जागेवर पाऊस झाला आहे मी तुम्हाला सुरुवातीला बोललो आहे त्या भाऊचं नाव त्या त्यांच्या इथं त्यांनी ते मी सकाळी त्यांचा व्हिडिओ पोस्ट केलेला पाहिला आहे त्यांचे ताजे अपडेट असतात त्याच्यामुळं ते मी त्यांना चुकीचं ठरू शकत नाही पाऊस झाला आहे त्यांच्या इकडं झाला आहे पण आपल्या इकडं पाऊस नाही नगरमधी पाऊस नाही कोणताही मल्हाला ना नगरमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे तर मला येऊन भेटायचं कोणता माईचा लाल म्हणतो नगरमध्ये पाऊस झाला बरं का अजून कदापि म्हणजे काहीच नाही नगरमध्ये कोणत्याही प्रकारचा पाऊस नाही अजून दुसऱ्या भागात पडला असेल जिथे पडला तिथं आपण याला कमेंट करा मित्रांनो नक्की तुमचं गावाचं नाव उद्याच्या व्हिडिओला नक्की सांगन इथे इथे पाऊस झाला आहे पण खरं सांगा मित्रांनो कारण कसं आहे आपल्याला खरं आवडतं आहे खोटं आवडेल खोटं जर असेल ना पक्का घोडा लावला जातो आपल्या व्हिडिओमध्ये पक्का म्हणजे पक्का आपण बोलायला घाबरणार नाही कारण काय झालं आहे आज डोक्याचं दही केलेलं आहे एका जनानं त्याचा उद्या आपण घेऊ संवाद कारण डोक्याची दही करणारे भरपूर असं असतंय म्हणजे कमेंट चालू आहे त्या मूर्खाला आता आपला हवामान अंदाज चालू आहे मित्रांनो त्याचा चांगला विषय सोडून देऊ कारण मित्रांनो मी आज आलेलो आहे बाहेर तुम्ही आता बाकीचे ते व्हिडिओ बघता त्याच्यामध्ये तुम्ही टाकणार आहे ते आज नाही सांगू शकत तुम्ही पा कुड आलतो काय पण मी शेतात आलतो बसलो होतो कपाशी बघा किती छोट आली मित्रांनो इथं आणि याला काहीच नाही बरं का याला झाक्या झाडीला किती हे बघा अहो एवढी बिकट परिस्थिती आहे ना शेतकऱ्याची कुठं पण जा जिथे जा तिथं शेतकरी कुठं पण मार खातोय पिकाकून कारण यंदा हवामान कोण मार खाल्लेला आहे भरपूर असा मार खाल्लेला आहे आत्ता हीच चर्चा चालू होती इथं हवामान अंदाज अहो काय करतात हवामान अंदाजामुळं सगळं पाण्यात गेली शेत कारण जुन्या माणसाच्या भराश्यावर शेती करा जुना माणूस सांगत असतो ह्या टायमाला हे करा ते टायमाला ते करा कारण जुन्या माणसाचं ऐकलेलं कधी पण फायदेशीर ठरतं कसं आहे मित्रांनो जुनं ते सोनं म्हटलेलं आहे मित्रांनो त्यांच्या पद्धतीनं जर शेती केली तर शेती चांगली होती मित्रांनो हे ड म्हणजे हे हवामान आपल्याला नाव नाही घेत तुम्हाला माहिती हवामान कोण आहेत हवामान सांगणारे भलते झालेत आता ह्या हवामानवाल्यानं ना, सगळं नाकीनं बांधलेत रोज त्यांचे आज तरी मी टाकलं नाही आज पण होती त्यांची क्लिप टाकणार होतो मी आज नाही टाकली पण नक्की उद्या टाकणार आहे त्यांची नवीन अपडेट येत आहे ना नवीन अपडेट टाकील जायचं त्यांचं कारण काय पाऊस हो पाऊसच पाडणार ते पाऊस सुरू झालाय पाऊस चांगला आहे पण तोटा बी आहे पाऊस तोटा कसा आहे आता आलेलं आहे द्राक्षाच्या बागा द्राक्षाच्या बागाची फुलं वगैरे लाग लागलेले असतील त्याच्यामुळं आता मला एवढं माहीत नाही पण मी म्हणतोय मला द्राक्षाच्या बागेत माहीत नाही मी कमेंट वाजवी द्राक्षा बागाचं वाल्याचं नुकसान होईल असं मी एक कमेंटमध्ये आहे आता एक म्हणजे एक चांगलं पण आहे एक पण पन तोटा पण आहे कारण शेतकऱ्याचा हरभरा बी आहे काहीच्या ज्यावऱ्या बी इथं येणारे आहेत मित्रांनो जेवऱ्या कंसात आलेल्या आहेत काहीच्या काहीच्या खालीच्या अजून शेतकऱ्यासाठी माझी उपयोगी पाऊस आहे आणि काहीला वाईट पण आहे आता जो येईन तो चांगला आहे जो नाही नाही आला तरी तोटा आहे आला तरी तोटा आहे मित्रांनो पण पाऊस पाहिजे कारण काय पावसाशिव का पावस मजा नाही आणि यंदा एवढा मोकार दुष्काळ राहणार आहे भयान दुष्काळ बघणार आपण तसं तर पाहणारच आपण आपल्या डेली अपडेटमध्ये दी, अशा डेली अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला माऊली मग जय हरी